का कदाचित हा एस टी कर्मचाऱ्याचा संपच या सरकारला घेऊन डुबणार आहे. एस टी कर्मचाऱ्यांचा संप या सरकारला घेऊन डुबणार आहे आणि यांचे तळतळाट शरद चंद्रजी पवार त्यांची तब्येत चांगली होऊ दे देवाजवळ प्रार्थना करतो. त्याला कोरोना झालाय. उद्धवजी ठाकरे त्यांच्या मानेवर ऑपरेशन झालं त्यांची तब्येत चांगली राहू देवाजवळ प्रार्थना करतो. पण या सगळ्या गोष्टी ज्या आहे या सगळ्या वेदना ज्या आहे या सगळ्या वेदना आहे या लोकांना भोगाव्या लागतात. या लोकांना भोगावं लागेल कारण का या तळतळाटामुळं कमीत कमी 5-5.5-10 लाख लोकांचे तळतळाट एका वेळेला जर जात असतील तर हे साधी गोष्ट नाहीये. आणि म्हणून आता तरी त्यांना जागा व्हावा कारण का मागणी काही मोठी नाहीये. विलिनीकरणाची मागणी आहे ती विलिनीकरणाची मागणी मान्य केली पाहिजे. पा गुसारीजींचा फोन आला होता त्यांनी मला विनंती केली. मी खासदार साहेबांशी बोललो जावरकरांचा तिकडून फोन आला होता आणि ते म्हणे किंवा आम्हाला सगळ्यांना पाहिजे असं नाही आहे पण आमच्यामधले काही खूपच अडचणीमध्ये आणि खूपच अडचणीमध्ये आहे तर समाजाचा काहीतरी हात असला पाहिजे सोबत आमच्यासोबत असलं पाहिजे. खासदार साहेबांना विनंती केली. खासदार साहेबांना त्या पिरियडमध्ये कोरोना झाला ते दिल्लीवरून आले 5 दिवसपर्यंत थांबावं लागलं. आज स्वतः खासदार साहेब इथे येणार होते परंतु आमचे आमदार विजयजी रांगडले त्यांच्या पोराचा ॲक्सिडेंट झाला तो त्याच्यामध्ये मृत पावला. दुःखद घटना झाली त्यांना तिथे थांबावं लागलं. त्यांनी सांगितलं की शोभाताई आमच्या वहिनी त्यांना मी पाठवतो आहे आणि जे काही त्यांच्याकडनं शक्य होतं म्हणजे सध्याच्या परिस्थितीत गाई गडबडीत तर त्या सगळ्या गोष्टी इथे पाठवल्या. पण हे काही अंतिम नाही हे फूल नाही हे फुलाची पाकळी आहे. कारण जेवढी मदत मी तर समाजालाही म्हणतो सगळेजण आपले कार्यकर्ते बसलेले आहे त्यांनाही म्हणतो कारण का शेवटी एस टी कामगार हे आपलं अंग आहे. का अंग आहे कारण का कोणत्या मोठ्या गाड्या लक्झऱ्या काही खेड्यापाड्यापर्यंत पोहोचू शकत नाही. एस टी कामगाराचं आहे का ते अर्ध्या पैशात म्हाताऱ्या माणसाला आपल्या घरापर्यंत पोहोचवतो. विद्यार्थ्यांच्या पासेस एस टीच्या मुळच आहे आणि हे एस टी तोट्यात जाऊच शकत नाही. एस टी आतापर्यंत तोट्यात नव्हती. पण यायचे जे ढंगरे असतात त्याच्यामुळं तोट्यामध्ये जाते आणि त्या बाकीच्या राज्यामध्ये जर नफ्यामध्ये राहते आणि आपल्या राज्यामध्ये तोट्यामध्ये जाते तर याच्या पाठीमाग संपूर्णतः भ्रष्टाचार असतो. आणि म्हणून त्याचा दोष एस टी कामगारावर न देता त्याचं विलिनीकरण झालं पाहिजे. ही जी मागणी आहे याच्यासाठी एक मदतीचा हात म्हणून खासदार साहेबांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही आणलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेव आपण. आता ताई म्हणत होत्या कोणी काँग्रेसची असेल कोणी याची असेल कोणी कशाची असू ना आपण त्याचा प्रश्न नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या डोळ्यात ज्यांनी पाणी आणलं 80 दिवसात त्याला जर तुम्ही त्यांच्या डोळ्यात पाणी जर तुम्ही आणलं नाही तर मग तुमच्या जीवनालाच काही अर्थ नाही.